त्यांना काही जेवायला द्यायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा, आणि मग गेल्यानंतर फोटोला हार काय घालायचा, रोज पाया काय पडायच्या. मृत व्यक्तींचं चित्र घरात ठेवू का नाही? तुझे पंजोबा तू पाहिले का? नाही. मग तुला कळणार आहे का आपले पंजोबा कोण होते म्हणून? त्यांचा जर फोटो तुला दाखवला तर ते सांगू शकतात ना, आजोबा हे माझे वडील होते, बाबा ही तुझी पंजी होती. तुम्ही ते जिवंत असताना त्यांची सेवा करा, त्यांना काय पाहिजे नको पाहिजे ते विचार. ते बोलले म्हणून तुम्ही त्यांना बोलायचं, त्यांना काही जेवायला द्यायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा, आणि मग गेल्यानंतर फोटोला हार काय घालायचा, रोज पाया काय पडायच्या, त्या माणसाला समाधान आहे का? नाहीये. हा फक्त त्यांना देव मानू नये. देव मानू नये का? मानू नये. आता हे तुझे पप्पा आहेत, हे तुझ्यासाठी देव आहेत, माझ्यासाठी देव आहेत का? नाही. ज्ञानेश्वर महाराज ही माणसंच होती, पण त्यांचं कार्य तेवढं होतं, त्यांनी स्वतःसाठी काही केलं नाही. लोक म्हणतात पित्र काय घालाय गेल्यावर? अरे नाही, ते तुझ्याकडे पित्र आहे म्हणून तू चार लोक जेवायला सांगतोय, तेव्हा तुला आठवत आहे की ह्या माणसाने आपल्याला जन्म दिलाय म्हणून. तर मृत व्यक्तींचं चित्र घरात ठेवू का नाही? आता समजाय बघ, आता तुझे बाबा वारले, किती वर्ष झाले? पाच वर्ष झाले. तुझ्या भावाचं लग्न कधी झालं? आता मागे. आता झालं बरोबर ना? आता एक पुढच्या वर्षामध्ये त्याला मुलगा होईल, तो पुढे चालून तीन चार वर्षाचा पाच वर्षाचा झाला. आता हा समजा फोटो नसेल तर त्याला आजोबा कसं दाखवणार तुम्ही? त्याला कसं करणार की आपले आजोबा कोण होते म्हणून? मग ठीक आहे, त्याच्या हिशोबात त्यांना पाहायचे योग नव्हता, पण निदान फोटो तर तो बघू शकतो ना. तुम्ही कड्यावर घेऊन त्याला दाखवू शकतात ना, मी जसा तुझा बाबा आहे तसे हे माझे बाबा आहे. नाही दाखवू शकत. जर ते फोटो नसेलच तर तुम्ही काय दाखवणार? आता तुझे पंजोबा तू पाहिले का? हो, म्हणजे लहानपणी. पंजोबा कोण पाहिले तू? पंजोबा नाही, पंजोबा मी ते आजोबा पाहिले असतील. पंजोबा पाहिले नाही. मग तुला कळणार आहे का आपले पंजोबा कोण होते म्हणून? नाही ना. त्यांचा जर फोटो तुला दाखवला तर ते सांगू शकतात ना, आजोबा हे माझे वडील होते, बाबा ही तुझी पंजी होती, हे तुझी आज समजा एखादा आता आम्ही आमचे आजी आजोबा पाहिलेच नाही बरोबर ना, काय आम्हाला माहिती, पण ते फोटो होते तर दाखवत होते मी हे वडिलांचे वडील होते, ही आई होती, आता माझ्या पोरांनी पाहिलं, समजदार होते म्हणून त्यांना आठवत आहे. पण ते जर लहान असते तर कशाला आठवलं असतं? मग त्यांना काय माहिती मी कोणाचा पोरगा आहे म्हणून, आजोबा काय कशाला म्हणतात ते. पण मग ते फोटो दाखवलं जातं, हे आमचे वडील होते, ही आई होती, ही आजी होती, हा फरक आहे म्हणून ते असावे. त्याच्यापासून काही तुम्हाला नुकसान नाही ना पाणी. हा पण तुम्ही ते वारल्यानंतर फोटो लावला आहे आणि लोकांना दाखवण्यासाठी त्याला रोज उदबत्ती लावतायत, रोज त्याला हार घालतायत, हे चुकीचं काम आहे. तुम्ही ते जिवंत असताना त्यांची सेवा करा, त्यांना काय पाहिजे नको पाहिजे ते विचारा. त्यांचं खाणं वय झालं की कमीच असतंय, पण गाणं भरपूर असतंय, तेवढं सहन करा. थोडे काय वेळा दोन गाज जास्त झाले तर तो त्रास पण त्यांना होणार आहे, तोही सहन करा. थोडं तुम्हाला त्यांच्या सिस्टीमप्रमाणे तुम्ही नाही वागला तर तुम्हाला दोन बोलणे पण देणार आहे ते, पण ते त्यांचा तो अधिकार आहे, तुम्ही ते मानून घ्या. तुमच्यात ते हस्तक्षेप करत नाहीत. समजा एखादी वस्तू तुम्ही घेतली त्यांना नाही पटली, ते ओरडणार आहेत पण फेकून देणार नाही, त्यांनाही तेवढं कळतं, तेवढं आपण सहन केलं पाहिजे. मग ते बोलले म्हणून तुम्ही त्यांना बोलायचं, त्यांना काही जेवायला द्यायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा, आणि मग गेल्यानंतर फोटोला हार काय घालायचा, रोज पाया काय पडायच्यात, ते त्या माणसाला समाधान आहे का? नाहीये. तू काय म्हणणार आहे? अरे तू हार घालतोय, मला इथे उद्बत्ती लावतोय, तर माझा आत्मा दुसऱ्या आत्म्यात जात नाही ना शरीरात, मला मुक्ती मिळत नाहीये, मी फिरतोच आहे ब्रह्मांडामध्ये, असं होत नाही ना. असले तर काही फरक पडत नाही. हा फक्त त्यांना देव मानू नये. देव मानू नये? अच्छा, का मानू नये? आता हे तुझे पप्पा आहेत, हे तुझ्यासाठी देव आहेत, माझ्यासाठी देव आहेत का? नाही ना. पण समजा ते मनुष्य रूप होतो आणि त्यांना जर तुम्ही देवाबरोबर बसवलं तर देवाची बरोबरी ते करू शकत नाही ना, करू शकतात का? नाही.
मग त्यांना तुझ्यासाठीचे देव आहेत, पण मग ते कुठपर्यंत आहेत, त्यांच्या वर्ष श्राद्धाला आहेत, ते जिवंत आहेत तोपर्यंत आहेत, तोपर्यंत त्यांची सेवा कर, तोपर्यंत त्यांना डोक्यावर घेऊन फिर, ते गेल्यावर फोटो घेऊन काय फिरतो डोक्यावर, आणि काय त्यांना देवाऱ्यात बसवतो, का दाखवतो की मी वडिलांना एवढं मानत होतो म्हणून, होतं तेव्हाशिवाय देत होता, आणि आता कशाला दाखव, ते देवाची माणूस बरोबरी करू शकत नाही. मग लोकही म्हणणार ज्ञानेश्वर महाराज ही माणसंच होती, पण त्यांचं कार्य तेवढं होतं, त्यांनी स्वतःसाठी काही केलं नाही, सगळं दुसऱ्यासाठी केलं. आपण सगळं आपल्यासाठी करतोय, दुसऱ्यासाठी काय करतोय आपण, काहीच नाही, काहीच नाही. मग आपण काय देव झालो का? नाही झालो. हा फरक आहे, असावे त्यांचे फोटो, काय प्रॉब्लेम. कारण काय काय लोक आता म्हणजे देवघरात पण त्यांचे फोटो ठेवतात मृत व्यक्ती, तर ते म्हणजे बरोबर नाही, ते बरोबर नाही. त्यांना देव पण देऊ नका, ते काही देव नव्हते, ते तुमच्यासाठी देव आहे. मग तुमच्यासाठी देव आहे म्हणून तुम्हाला ते लावून दिले देवाने की वर्षातून त्यांच्या नावाने दानधर्म करा. मग ते करा ना. लोक म्हणतात पित्र काय घालाय गेल्यावर, अरे नाही, ते तुझ्याकडे पित्र आहे म्हणून तू चार लोक जेवायला सांगतोय, तेव्हा तुला आठवताय की ह्या माणसाने आपल्याला जन्म दिलाय म्हणून, ह्या वंशात आपण जन्माला आलोय. नाही तर काय कळलं असतं, गाई म्हशी यांना कळतंय का? तसं आपली पद्धत झाली असती. मनुष्य प्राण्याला देवाने बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीला काहीतरी माहिती व्हावं, त्या बुद्धीप्रमाणे तुम्ही चालावं म्हणून हे सणवार लावले देवाने. तर जसं तुम्ही म्हणले आता पित्र जीव घालायचे, तर तसं सुतक पाळणं किंवा 10वा 13वा हे कसं म्हणजे कुठून आलं, कसं आलं? आता काय होतं माहिती का, कुटुंब एक होत. आता आपण ज्या ज्या समाजात जन्माला आलोय, मग समजा आपण एखाद्या विशिष्ट गावामध्ये राहतोय, बरोबर ना, मग आपले जे पूर्वज आहे 7 पिढीच्या आधीचे, तो एकच माणूस होता, तो त्या गावात राहायला गेला, बरोबर ना. मग त्यावेळेला काय झालं, त्या एका माणसाला 3 मुलं झाली, त्या 3 मुलांना 3-3 झाली, त्या 3ला पुन्हा 3-3 झाली, ही साखळी अशी वाढत गेली. मग तो समाज तयार झाला त्या गावामध्ये, बरोबर ना. मग त्या व्यक्ती एक असल्यामुळे कोणी एकच घरातला वारला की सगळे जायचे. मग पूर्वी कमी होते, 3च एका माणसाला जर 3 मुलं तर 3च घर झाली, पण त्या 3 चे 9 झाली, 9 चे पुन्हा 27 झाली, 27 चे पुन्हा तेवढी झाली. मग तो समाज तयार झाला, मग ते लांबत लांबत आलं, बरोबर ना. मग चला बा ते भाऊ बंद झाले, मग बा आपल्याच घरातला माणूस कोणीतरी वारला आहे म्हणून, मग आपण त्याचं 10 दिवस पाळलं पाहिजे, 10 दिवस सगळे आपण एकच आहोत म्हणून देवपूजा केली नाही पाहिजे, त्या माणसाच्या नावाने दुःख केलं पाहिजे, गेलाय बाबा मग त्या घरालाही आपण दिलं पाहिजे. काय होतं, समाज असल्यामुळे असं होत नाही की माणूस 80 वर्षाचाच झाल्यावर मरणार आहे म्हणून. एखादी उमेदीत आलाय आणि तो हातभार लावणार आहे आई वडिलांना की तो सगळं करतोय, आणि तसाच माणूस जातोय, मग तो डोंगर कोसळला ना, त्या म्हातारा म्हातारीने कोणाकडे बघावं. मग ज्या समाजाचं ते समाधान होतं की समाजाने सपोर्ट केला बाबा की आम्ही आहे तुमच्या पाठीशी, काही घाबरू नका, तो जरी गेला तरी आम्ही आहोत, आम्ही बघू, ते एक समाधान होतं माणसाचं. म्हणून मग लावून दिलं बाबा 10 दिवस सुतक पाळावं, मग त्या माणसाने 10 दिवस बाजूला बसावं, दुःख आहे बाबा घरामध्ये. मग सुतक म्हटल्यानंतर माणूस गोडधोड खात नाही, बाहेरून काही बोलवत नाही. आजकाल मागवताची गोष्ट वेगळी, पण पूर्वी तसं नव्हतं, पिठलं भाकरी अमुक असंच आणत होते सगळेजण, ज्याच्या त्याच्या घरून बनवून त्या घरात चूल पेटवू देत नव्हते, म्हणजे बाबा ह्या घराला दुःख आहे, मग बाहेरचं काही खायचं नाही. म्हणून ते 10 दिवस पाळण्याची पद्धत लावली. मग 10व्या दिवसानंतर त्याचं 10वं करावं लागत होतं, म्हणजे सगळ्यांनी मुक्त व्हावा. 11वं 12वं केलं की जे लोक खांदा द्यायला होती, जी लोक त्यांना ठेवायला होती, त्यांचं ऋण झालं ना आपल्यावर, मग ते ऋण कसं फेडावं, मग ते 4 लोक जेवायला बोलवून त्यांना जेवू घालावं, किंवा त्यांनी त्यांचा वेळ खर्च करून आलेत बाबा, मग त्यांच्या निमित्ताने ते अन्नदान होत गेलं. म्हणून मग ते सुतक पाळण्याची पद्धत झाली की घर माणूस गेल्यानंतर
घर अशुद्ध राहतं, कोणी आजारी असतं, कोणी कसं असतं, मग ते घरातला दोष सगळ्यांना लागू नये म्हणून मग 10 दिवस काही करायचं नाही बाबा, मग बाजूला बसायचं, गोडधोड खाऊ नये कोणी गेल्यावर, म्हणून ते सुतकाची पद्धत चालू झाली. तर आता 10 व्यात जर समजा पिंडाला कावळा जर शिवला नाही तर ते असं हे मानलं जातं की बाबा त्यांची म्हणजे आत्म्याला शांती मिळाली नाही असं म्हणजे बोललं जातं, बरोबर आहे का? हो, काय होतं माहिती का, कावळ्याला आहे ना रामाने शाप दिलाय की त्याचा एक डोळा रामाने फोडलाय, बरोबर, त्याचा एकच बुबुळ आहे पण दोघं डोळ्यात फिरतो, आणि त्या कावळ्याला शाप आहे की तू जर त्या पिंडाला शिवला तर जो कोण माणूस गेलाय तो तृप्त झाला, बरोबर ना, पण तू जर त्या पिंडाला शिवला नाही तर तो तृप्त नाही, तो अतृप्त आत्मा आहे. मग त्या कावळ्याला तेवढी दृष्टी दिली की त्याला तो माणूस दिसत असतो. अच्छा. मग ज्यावेळेला आपण ते पिंड ठेवतो आणि थोडं बाजूला जाऊन उभा राहतो, कावळा तिथपर्यंत येतो पण त्या पिंडाला टोच मारत नाही, बरोबर ना, मग त्याला तिथे तो माणूसची प्रतिकृती दिसते. अच्छा. म्हणून तर त्या पिंड्याला शिवत नाही, आणि ज्या वेळेला तिथे कोणी दिसत नाही तर तो आपला टोच मारून खाऊन जातो, चालला जातो, पण त्याला ते दिसण्याची कॅपॅसिटी असल्यामुळे तो मनुष्यच त्याला तिथे दिसतो, मग तो पिंडाला कसा हात लावा, घाबरतो ना, म्हणून मग लावत नाही, मग तो अतृप्त आत्मा असतो, मग त्याचा कोणामध्ये जीव गुंतलेला असतो, पैशात म्हणा कशात म्हणा, ज्याचा XYZ बायका पोरांमध्ये म्हणा, कुणाला काही पैसे देऊन ठेवले असतील, कोणाला काही केलं असेल, कोणाचे घ्यायचे असतील, कोणाकडे येणे असतील, ते त्याचं त्याला माहिती, मग त्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही, तो आत्मा भटकत राहतो. तर मग याचा पर्याय आहे का समजा? मग त्यासाठी ते पर्याय सांगितलेत ना, की बाबा रे त्याच्या नावाने अन्नदान करा, त्याच्यासाठी त्याच्या नावाने त्रिपिंडी श्राद्ध करा, अमुक करा, धर्म आमोश असेल तर ते हिरण्यदान द्या, मग त्याच्या नावाने दान धर्म करत राहा, म्हणजे त्याच्या आत्म्याला लवकरात लवकर मुक्ती मिळेल, ते श्राद्ध घाला, त्याच तर्पण करा, अशा गोष्टी केल्या की ते फरक पडतो, त्या आत्म्याला मुक्ती मिळते. मग आता तुम्ही जसं म्हणले आता 9 चे 27 27 चे पुढे असे वाढत गेले, तर एवढ्या मोठ्या कुटुंबात एक जरी कोण समजा व्यक्ती एक्सपायर झालं तर पूर्ण कुटुंबाला तेवढ्या समाजाला सुतक पावं लागत असायचं. तर मग आता मग तसं बघायला गेलं मग गावात रोज म्हणजे असं आठवड्यात प्रत्येक आठवड्यातनं कोण ना कोण एक्सपायर होतं, समजा मोठं कुटुंब असेल तर मग ते सुतक कंटिन्यू चालतच राहील. हो ना, ते पूर्वी चालतच येत होतं ना. हा, म्हणजे काय झालं, आता समजा आम्ही कुलकर्णी, आता आम्ही आमच्या गावात राहिला, आमचे 25 घर आहेत, मग 25 चे जेव्हा 50 घर झाली, बरोबर ना, मग 50 घरवाल्यांनी काय केलं की आपण 7व्या 8व्या पिढीपासून आलो, मग ती पिढी तोडत गेलेत. आता माझे मुलं इथे, बरोबर ना, आता मला 3 काका, बरोबर, मला 3 काका असल्यामुळे या माझ्या मुलांना आता फक्त 3 काकाच माहितीये, मग माझे चुलत काका, आमचे भाऊ बहीण, यातल्या कुठल्याही मुलाबरोबर त्यांचा काही संबंध नाही, कुठला कॉन्टॅक्ट नाही, बरोबर ना. आता हे 3 जे काका आहे सक्के, त्यांच्यातल्या ज्या मुलांशी संबंध आलीच आता या मुलांची, त्यांच्या जवळ राहणार, मग समजा त्यांच्याकडचं कोणी गेलं तरच त्यांना फोन येणार, पण माझे जे चुलत काका वगैरे त्यांचं कोणी गेलं तर त्यांना फोनच येणार नाही ना, मग ती आपोआपच पिढी तुटली ना, बरोबर, ती राहिलीच नाही, मग हा असा आपोआप फरक पडत चालतो. म्हणून मग हे बघ, तुमच्या देवक बघतात लग्न जमवताना, का बघतात देवक, की तुमचं देवक आणि मुलीवाल्यांचं देवक जर दोघांचं एक असेल तर तुम्ही भाऊ बहीण झालेत, बरोबर, बरोबर ना. मग तसंच आमच्यात गोत्र पाहतात, मग समजा माझं गोत्र आणि मुलीवाल्यांचं गोत्र एक असेल तर आम्ही एक गोत्री सगोत्री आहोत, म्हणजे आम्ही एकाच कुटुंबातले आहोत पण वेगवेगळे झालो,
मग आमच्यात एकमेकाच मुलगी करत नाहीत, मग तसं तुमच्यात एक देवका असं की नाही करत, मग ते जरी नाव आणणं वेगळं असेल तरी ते कालांतरने बदललं गेलं असेल बाबा, पण हे आपलेच भाऊबंद आहेत, हे आपलेच आहेत म्हणून करत नाही. बापा पिंपळी तुटते ना. मग आता समजा एखाद्याचं देवक आणि तुमचं देवक एक आहे, कसं करणार आपल्याला, आपला त्यांच्याशी काही संबंध पण येत नाही. मग त्यांचं आपण सुतक थोडीच पाळतो, पण ते तर आपलेच आहेत देवक एक म्हटल्यावर. हा फरक आहे, मग ते आपोआप तुटतात. आता तुमचंच कुटुंब बघ, तुला आता इथे किती काका आहे? इथं दोन आहेत गावाकडे, दोन इथं एक गावाकडे, दोन आहेत म्हणजे तीन काका आहेत. बरोबर. ह्या तीन काकांशी जेवढा संबंध आहे तेवढा गावातल्या माणसांशी आहे का? नाही. म्हणजे समजा उद्या काय झालं तर हेच तुमचे तीन कुटुंब एकत्र राहणार, म्हणजे तुमचे चार काका, तुझे वडील धरून चार भाऊ, हे चार भाऊच एकत्र राहणार. ते जरा लांब गेले ना. बरोबर. तुझ्या पोरांना तर ते कळणार पण नाही का, तर तुझं जाणं येणं बंद होईल तिकडे. मग तुझे संबंध जास्त जास्त या चार काकांशीच येणार, तीन काकांशी तेवढे संबंध जुळणार, बाकीच्या गावातले हळूहळू कमी होणार ना. हा फरक होतो, बाकी काय नाही. आणि म्हणजे सुतक चालू असताना देवाची पूजा करू नये हे का असत? मग ते घर शुद्ध अशुद्ध असतं ना, माणूस मेलेला असतो. बरोबर. मग तो एखाद्याला काही समजा झालेला असेल, काय असेल, किती दिवस असा असतो, त्याच्यापासून रोगराई होऊ नये, अमुक होऊ नये, म्हणून 10 दिवस काहीच करायचं नाही. मग त्याला बाबा सुतक आहे, शिवाशिव आहे, घरामध्ये रडणं पडणं आहे, मग आता देव पूजा करायची म्हटल्यावर दिवा लावून आला, घंटी वाजवणे आली, मग असं चांगलं आहे का? मग नको बाबा, देव पूजाच करायची नाही. सुतक आहे ना, मग सुतकच पाळायचं. सुतकाळा वाटला पाहिजे घरामध्ये. समजा घरामध्ये दिवा लावला तर आनंद वाटतो. तू बघ, एखाद दिवशी असं बाहेरून ये आणि घरात दिवा नसू दे, तुला बघ कसं खाल्ल्यासारखं होतं. मग तसं ते व्हावं म्हणून मग देवपूजाच करायची नाही वा, सगळ्या दूर अशुद्धच आहे म्हणून करत नाही. अच्छा. म्हणून मग ते 10 दिवस पूर्ण पाळायचे व्हा. मग तुम्ही देवपूजाच केली नाही तर तुम्हाला काही खाण्याची इच्छा पण होत नाही. मग तुम्ही देवपूजा केली, दिवा लावला, तर माणूस गेल्याचं तुम्हाला काही दुःख सुख दुःख होणार नाही ना. मग दुःख कसं कळल की आपला माणूस गेला बाबा. म्हणून मग देवपूजा करायची नाही, मंदिरात जायचं नाही, कोणाला लागायचं नाही, कुठल्या कार्यक्रमात हजर व्हायचं नाही. म्हणून सुतक पाळायला सुरुवात केली.